महाराष्ट्र में अंतिम चरण के चुनाव हो रहे हैं। मुंबई में आज सुबह से मतदाता मतदान करने के लिए बाहर निकले। मतदान को लेकर मतदाताओं में काफी उत्साह देखा जा रहा है। वहीं भाजपा नेता राम नाईक, प्रवीण दरेकर, रविंद्र चौहान, महाराष्ट्र के मुख्य सचिव नितिन कबीर ने अपना वोट डाला। उत्तर पूर्व मुंबई के महाविकास अघाड़ी के उम्मीदवार संजय दीना पाटिल, उत्तर मध्य मुंबई के महायुति के उम्मीदवार रविंद्र वायकर ने भी अपने मत का प्रयोग किया। या देशाला मोदी साहेबांसारखा पंतप्रधान यांनी 10 वर्षांमध्ये देशाचा सशक्त भारत करण्याचा प्रयत्न केला, चालू आहे आणि तो अखंड राहावा या अनुषंगाने मला देखील देशसेवा करायला मिळणार आहे। मी महानगरपालिकेचं कॉर्पोरेशन केलेलं पाहिजे, केलेली कामं पाहिले, विधानसभेमध्ये माझं भाषण तुम्ही ऐकलेली आहेत आणि कशा पद्धतीने मी बोलतो, चालतो आणि काम करतो हे आपण पाहिलेली आहेत आणि एक कामाचा ब्रँड झालेला आहे। रवींद्र वायकर हा कामाचा ब्रँड झालेला आहे आणि त्यामुळे प्रत्येकाच्या तोंडी तुम्ही आता इथे गेलात किंवा कुठे गेलात की नाही, हा योग्य उमेदवार आहे। हा निवडून आला तर आपल्या शहराचा, आपल्या मुंबईचा, महाराष्ट्राचा, देशाचा विकास होऊ शकतो। आणि मोदी साहेबांना मला जर पाठबळ द्यायचं असेल, त्यांचे हात सशक्त करायचे असेल, तर लोकसभेत जाऊन बोलणार रेप्युटेड बोलणारा ज्याला 35 वर्षाचा अनुभव आहे तो लोकांना दिसतंय आणि त्यामुळे ते मोठ्यात मोठं मतदान करून, धनुष्यबाणाला मतदान करून रवींद्र वायकरांना जिंकवतील आणि यानेच मोदी साहेबांना माझं मत जाईल आणि पुनश्च या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब। ओके सर, धन्यवाद।